नमस्कार, मी रेणुका आहे. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि सगळ्यात महत्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बघणार आहोत आणि ती आहे लोकल प्रवाशांसंदर्भातली. कारण लोकल प्रवाशांसाठी आता एक नवी अट घालण्यात येणार आहे. युनिव्हर्सल ट्रॅव्हल्स पासचा एक नवा नियम आता लागू केला जाणार आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून हे बदल केले जात आहेत. प्राधिकरणाकडून यासाठीचं एक ओळखपत्र देखील दिलं जाणार आहे आणि ऑनलाईन पोर्टलवर याविषयीची माहिती देखील सादर करावी लागणार आहे. लोकलमधली घुसखोरी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सध्या कळते आहे. त्यामुळे लोकल प्रवासासाठी हा एक नवीन नियम घालण्यात आल्याची माहिती सध्या कळते. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता आता आपल्यासोबत आहेत. सुस्मिता, काय असणार आहे हा नवा नियम, विस्तारानं सांगशील? खरं तर आपण बघितलं तर ज्या रेल्वे प्रवासाने प्रवास करणारे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी होते त्यामध्ये सर्वाधिक संख्या जी होती ती आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची आणि ज्या पालिकेच्या यंत्रणा आहे त्याच्यामध्ये काम करणाऱ्या नागरिकांची आणि कर्मचाऱ्यांची होती. परंतु सध्या सेंट्रल रेल्वे असेल किंवा वेस्टर्न रेल्वे असेल त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की साधारणपणे जे काही मुंबईकर प्रवास करतात, मुंबईमध्ये येणारे, त्यांच्यामध्ये 50%हून अधिक लोक असे आहेत की जे फेक ID किंवा विना तिकीट प्रवास करतात आणि त्याच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी म्हणून युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास हा सुरू करण्यात आलेला आहे. याच्यावरती एक QR कोड असणार आहे. त्याच्यासाठी अत्यावश्यक सेवेतील जे कोणी कर्मचारी असेल त्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. यापूर्वी सुद्धा जी म्हणजे कालच पश्चिम रेल्वेने सुद्धा जी आकडेवारी जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये साधारणपणे 370,000 एवढा दंड, 740 केसेसमध्ये म्हणजे त्याच्यात फेक ID चे काही 56 केसेस होते आणि विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडनं एवढी मोठ्या प्रमाणात ही जी दंडाची कारवाई आहे ती त्यांच्यावरती करण्यात आली होती. एकट्या पश्चिम रेल्वेमधनं 740 लोकांवरती कारवाई एका महिन्यामध्ये करण्यात आली. त्यामुळेच राज्य सरकारनं निर्देश दिले होते की जे प्रवासी रेल्वेनं प्रवास करतात त्यांच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी त्यांचे ID कार्ड्स चेक करा आणि म्हणूनच आता हे युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास दिले जाणार आहे. त्याच्यासाठी नोंदणी सुरू आहे आणि त्याकरता पश्चिम रेल्वे असेल आणि मध्य रेल्वे असेल या दोघांनी एकत्रितपणे काम करायला सुरुवात केलेली आहे. आता तुम्ही जर रेल्वे स्टेशनवरती जात असाल तर तुमच्या ट्रॅव्हल पासवरती एक QR कोड असेल, तो सुद्धा स्कॅन करण्याची मुभा तिकीट चेकिंग स्टाफला देण्यात आलेली आहे आणि त्यानंतरच तुम्हाला प्रवासाची अनुमती देण्यात येणार आहे. एकूणच तिसरा वेव्हचा फटका किंवा एक पूर्वतयारी किंवा डेल्टा व्हेरियंटचा भीती या काळामध्ये घेण्यात येणारे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या काही केल्या कमी व्हावी या एका उद्देशानं हा महत्वाची अंमलबजावणी सुधार कशी केली जाणार आहे आणि यासाठीचं जे पोर्टल आहे त्याच्याविषयीची अधिक काही माहिती मिळू शकली आहे? तर जर तुम्ही विना तिकीट किंवा फेक ID घेऊन प्रवास करत असाल तर जो दंड पूर्वी 200 रुपये होता तो आता 500 रुपये करण्यात आलेला आहे. त्यामुळे एकूणच सध्याची जर आपण परिस्थिती बघितली तर लोकलमध्ये लोकांची गर्दी कमी व्हावी यासाठी हा जो नवीन पास आणि हा नवीन नियम जो येऊ घातला आहे फार महत्वाचा ठरेल. धन्यवाद सुस्मिता या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघतोय हा नवीन नियम लोकलमधली घुसखोरी टाळण्यासाठी या नवीन पर्यायाचा आता विचार केला जाणार आहे. पुढची बातमी आपण बघणार आहोत. मुंबईत रुग्णसंख्या जरी कमी झाली असली तरी मुंबईत Level 3 नियम आता निर्बंध कायम राहणार आहेत आणि यामुळे लोकल सर्वसामान्य नागरिकांसाठी अजून तरी बंदच राहणार आहे. पालिकेनं यासंदर्भातलं परिपत्रकही काढलंय आणि त्यामुळे सर्वसामान्यांना लोकलसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. डेल्टा प्लस रुग्ण असलेल्या भागात अधिक काळजी घेतली जाणार आहे. मुंबई पुणे नागपूर सारख्या मेट्रो सिटी Phase 3 राहतील. तसंच जिथे मॉल आणि मल्टीप्लेक्स सुरू होते तेही आता बंद होणार आहेत. सोमवारपासून म्हणजे उद्यापासून ही नियमावली लागू होणार आहे. आपण बघतो राज्य सरकारकडून या नव्या मार्गदर्शक सूचना आता जारी करण्यात आलेल्या आहेत आणि ज्याची अंमलबजावणी आता उद्यापासून म्हणजे सोमवारपासून केली जाणार आहे. मुंबईत रुग्णसंख्या जरी कमी असली तरी Zone 3 म्हणजे Level 3 नियम अजूनही लागू राहणार आहेत. अधिक माहिती घेणार आहोत. सुस्मिता आपल्यासोबत पुन्हा एकदा आहेत. सुस्मिता, कशा रीतीनं आपण नागरिकांना याबद्दलचं आवाहन करूयात की नियमांमध्ये अजूनही निर्बंध कायम आहेत आणि कशा रीतीनं अजूनही काळजी घेणं गरजेचं आहे? खरं तर यापूर्वी जे निर्बंध शिथिल करण्यात आलेले होते त्यावेळेला ऑक्सिजन बेड्स आणि पॉझिटिव्हिटी रेट आणि रुग्णसंख्या या सगळ्या निकषांवरती लेवल कुठली असेल हे ठरवण्यात आलेलं होतं. परंतु डेल्टा व्हेरियंटचे संभाव्य भीती लक्षात घेत आणि तिसऱ्या लाटेचं असणारं संभाव्य संकट लक्षात घेत राज्य सरकारकडनं हे स्पष्ट करण्यात आलं की सगळीकडे Level 3 नियम हे लागू असतील.
मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये मॉल्स हे आता बंद असणार आहेत. लोकल सेवा ही फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू राहणार आहे. एकूणच लोकांची गर्दी टाळावी याकरता हा निर्णय फार महत्वाचा म्हणावा लागेल. लेवल 3 जे नियम होते त्याच्यामध्ये बसेस तुमच्या सुरू राहणार आहे, तुम्ही रस्ते वाहतूक ही करू शकणार आहात, परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठेही लोकांची गर्दी होऊ नये याकरता एक काळजी घेण्यात आलेली आहे. वीकेंड काळामध्ये, अगदी शनिवार रविवारच्या काळामध्ये रेस्टॉरंट्स असतील, बाजारपेठा असतील, इथे कमीत कमी लोकांची गर्दी व्हावी याकरता लक्ष दिलं जाणार आहे. मॉल्स जे काही काळापुरता आता मध्ये खुले करण्यात आलेले होते ते पुन्हा बंद करण्यात आलेले आहेत. जिम्स, सलून याच्यामध्ये सुद्धा 50% निर्बंध तुम्हाला असतील, म्हणजे सॅनिटायझर्स, मास्क हे वापरणं तर गरजेचं आहेच, परंतु तिथे सुद्धा कमीत कमी गर्दी टाळावी किंवा लोकांना योग्य त्या सुविधा मिळाव्यात. परंतु कुठेही कोरोना नियमांचं आपण धोका जो आहे तो पत्करू शकत नाही, म्हणूनच हा एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या सगळ्या निर्णयांमध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा हाही होता की जी मेट्रो शहरं आहेत त्याच्यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर अशा अनेक ठिकाणी ऑफिसेस सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे या काळामध्ये पालिकांकडनं सुद्धा काही महत्वाचे निर्बंध टाकण्यात आलेले आहेत. जसं आपण बघितलं की मुंबईमध्ये सध्या रुग्णसंख्या जरी कमी असली तरी लेवल 3 संदर्भात जे काही नियम आहेत ज्याच्यामध्ये मुंबई लोकल पूर्णपणे बंद आहे, त्याच पद्धतीने नागपूर असेल किंवा पुणे असेल, इथे डेल्टा व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सुद्धा तिथल्या पालिकांनी एकूणच बाजारपेठा असतील, रेस्टॉरंट्स असतील, जिम्स असतील किंवा सार्वजनिक ठिकाणी अनेक सार्वजनिक कार्यक्रम असतील त्याच्यामध्ये सुद्धा कमीत कमी लोकांची उपस्थिती असावी याबाबतची नियमावली सोमवारपासून लागू होणार आहे. म्हणजे तुमच्या शहरामध्ये रुग्णसंख्या किती आहे किंवा किती मोठ्या प्रमाणात सगळे व्यवहार खुले झाले आहेत याच्यावरती आता खऱ्या अर्थाने निर्बंध येणार आहेत. थोड्याफार प्रमाणात का होईना, पुन्हा पूर्वीसारखी स्थिती लागू होणार आहे सोमवारपासून. म्हणूनच ज्या पद्धतीचं परिपत्रक राज्य सरकारकडनं यापूर्वी काढण्यात आलं होतं की घाईघाईनं कोणतेही व्यवहार खुले करू नका, त्याची अंमलबजावणी खऱ्या अर्थानं सोमवारपासून सुरू होईल. अगदी सुस्मिता, आणि वाहतूक व्यवस्थेबद्दल देखील अनेकांना माहिती हवी असते अशासाठी, कारण बसचा प्रवास असेल त्याच्याबद्दल देखील काही निर्बंध आहेत त्याविषयी देखील सांगशील, आणि त्याचबरोबर लोकलची प्रतीक्षा अजूनही करावी लागणार आहे याविषयी देखील तपशील सांगशील. खरं तर लोकल प्रवास हा मुंबईकरांसाठी फार महत्वाचा आहे. याच संदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकिलांनी सुद्धा एक याचिका टाकलेली होती. शिक्षण विभागाकडनं सुद्धा 10वीचा निकाल लावण्यात यावा याकरता, म्हणजे मुख्यमंत्र्यांसमोर एक प्रस्ताव ठेवण्यात आला होता की शिक्षकांना परवानगी द्यावी रेल्वे प्रवासासाठी. सो सध्या आपण जर बघितलं जरी अत्यावश्यक सेवेमध्ये केवळ शासकीय कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी असले तरी एकीकडे शिक्षकांकडनं मागणी केली जात आहे की त्यांना प्रवास अनुमती द्यावी, दुसरीकडे बघितलं तर वकिलांनी सुद्धा अशी मागणी केलेली आहे की आता आम्हाला सुद्धा प्रवासासाठी मुहूर्त जे आहे, जे काही नवीन ट्रॅव्हल कार्ड्स येणार आहेत ते देण्यात यावे, परंतु ते तशा पद्धतीचे जे काही मागण्या आहेत ते अजूनही मान्य करण्यात आलेल्या नाही आहेत. कारण लोकल सेवेमधनं लोकांची होणारी अनधिकृतपणे जी वर्दळ आहे ती थांबवणं खूप गरजेचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा आपण रस्ते वाहतुकीचा विचार करतो तर रस्ते वाहतुकीमध्ये बेस्ट शिवाय दुसरा पर्याय आता मुंबईमध्ये नाही, कारण एसटी महामंडळाच्या अनेक बसेस ह्या मागच्या आठवड्यापासूनच त्यांची संख्या कमी करण्यात आलेली आहे. त्यामुळे खासगी वाहनाने तुम्ही प्रवास करू शकतात किंवा बेस्टच्या सोयी सुविधा तुम्ही त्यांचा वापर करू शकतात. याच काळामध्ये आणखीन काही ऑफिसेस असेही आहेत की ज्यांनी वर्क फ्रॉम होमच्या ऐवजी ऑफिस खुली केलेली होती, त्या ऑफिसेसमध्ये सुद्धा आता ह्या नवीन सोमवारपासून येऊन घातलेल्या निर्बंधामुळे पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होमचं कल्चर जे होतं ते पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे लोकल सेवा ही सर्वसामान्यांसाठी मुळीच खुली होणार नाही आहे. बेस्टमधनं प्रवास करताना सुद्धा तुम्हाला फक्त जी काही आसन क्षमता आहे त्या आसन क्षमतेनुसारच प्रवास करता येणार आहे, उभं राहून प्रवास करता येणार नाही आहे. आणि त्यामुळे एकूणच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जी काही तारेवरची कसरत यापूर्वी मुंबईकरांना करावी लागत होती ती अजूनही करावी लागणार आहे असं म्हणावं लागेल. अगदी धन्यवाद सुस्मिता या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय सोमवारपासून या सगळ्या नियमांची अंमलबजावणी होणार आहे, ज्याचे डिटेल्स आता आपण सुस्मिता आमच्या प्रतिनिधी त्यांच्याकडून घेतले, आणि यानंतर आपण पुढची बातमी बघणार आहोत. पुणे महापालिका क्षेत्रातल्या सर्व अत्यावश्यक सेवांतर्गत दुकान
सेवान दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू होणार आहेत. अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त सगळी दुकानं सोमवार ते शुक्रवार 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवारी आणि रविवारी दुकानं पूर्णपणे बंद राहतील. मॉल्स आणि सिनेमागृह संपूर्णपणे बंद राहणार आहेत. त्याचबरोबर रेस्टॉरंट, बार आणि फूड कोर्ट आसन क्षमतेच्या 50% क्षमतेनं सुरू राहणार आहेत. शनिवार आणि रविवारी म्हणजे वीकेंडला पार्सल सेवा 11 वाजेपर्यंत सुरू राहतील. उद्यानं, त्याचबरोबर मैदानं, त्याचबरोबर जॉगिंग आणि रनिंगच्या ट्रॅक्स आठवड्यातील सर्व दिवस म्हणजे पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. खासगी कार्यालय कामाच्या दिवशी 50% क्षमतेनं पण दुपारी 4 वाजेपर्यंतच सुरू राहू शकतील. त्यामुळे पुण्यातली ही नियमावली आपण बघितली आणि आता